आज अकोला जिले के दौरे पर पहुंचे शिवसेना उद्धव ठाकरे गुट के आदित्य ठाकरे ने बालापुर में आयोजित सभा में 40 बागी विधायकों पर करारा हमला करते हुए कहा, मैं भी और सभी गद्दार विधायक अभी इस्तीफा दें और फिर दोबारा चुनाव कराएं, देखिए कौन जीतता है। क्या इसके लिए बागी विधायक तैयार हैं? साथ ही साथ कृषि मंत्री पर निशाना साधते हुए उन्होंने कहा कि अभी तक अतिवृष्टि के जिले में ना तो सर्वे किए गए और ना ही किसी तरह की आर्थिक मदद किसानों को पहुँचाई गई है। यदि कृषि मंत्री काम नहीं कर सकते तो कुर्सी पर रहने का भी कोई अधिकार नहीं है। किसान आर्थिक रूप से परेशान है और किसी प्रकार की राज्य सरकार की ओर से आर्थिक मदद नहीं हुई है। आज सुबह अकोला हवाई अड्डे पर आदित्य ठाकरे का हजारों शिव सैनिकों ने स्वागत किया। वहीं बाला साहेब ठाकरे के सबसे बड़े दीवाने माने जाने वाले अकोला के मुरली चाय वाले की दुकान पर पहुंचकर उससे मुलाकात की। राजेश्वर मंदिर में महाआरती करने के बाद बालापुर में सभा में बैलगाड़ी से पहुंचे। सभा में हजारों शिव सैनिकों की उपस्थिति से शिव सैनिकों में नई जान आ गई है। अनेक लोग राजकीय कार्यक्रम घेत आहेत, मी शेतकऱ्यांना भेटत आहे आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे। राजकीय कार्यक्रम ज्यांना घ्यायचा त्यांचं राजकारण करू द्या। आज मी बांधावर देखील जाणार आहे। आपण बघितलं असेल अनेक ठिकाणी मागच्या महिन्यात ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून दिलेली आहे बहुमतानं, म्हणजे 5 न्यायाधीशांचं खंडपीठ होतं, त्यात 4 जणांनी या बाजूने निकाल दिलेला आहे। कोर्टाची ऑर्डर वाचते मग त्याच्यावर मी बोलू शकतो। आणि एकूण लोकांचे मतदान दौरा सुरू होता आणि बाकीचे 4 लोकांचं अरे बाबा उचललेली नाही आहेत। आपण काय म्हणाले, आपण फक्त कृषी मंत्री हे नक्की कोण आहेत हे देखील आजच्या शेतकऱ्यांना माहिती नाही, कारण कृषी मंत्री कुठे दिसत असतात। बांधावर नेत मी मध्ये देखील सांगितलेलं की उद्योग मंत्री आणि कृषी मंत्री हे महाराष्ट्राला आहेत की नाही हा मोठा प्रश्न आहे, कारण हे दोन्ही सेक्टर्स मध्ये मोठा घोळ सुरू आहे। कुठेही महाराष्ट्रात उद्योग जगात इन्व्हेस्टमेंट येत नाही आहे। कृषी आपण बघताय की कुठेही शेतकरी त्यांचे काही चांगलं काही दिसत नाही, सगळे हाल झालेले आहेत त्यांचे। आणि म्हणून मी दोन्ही वेळा राजीनामा मागितलेला, पण कुठेही लाज न बाळगता ते स्वतःच्या राजकीय कार्यक्रमात व्यस्त आहेत, दुसऱ्यांची मजा उडवण्यात व्यस्त आहेत, पण शेतकऱ्यांचं कोणी ऐकत नाही। आदित्यजी मुख्यमंत्री असं म्हणतात की आम्ही मुख्यमंत्री असं म्हणतात, राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री असं म्हणतात आहे, राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री असं म्हणतात की आम्ही फक्त शेतकऱ्यांच्या बांधावर जात नाही तर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आम्ही जाहीर करतो। नक्कीच ज्यांच्या शेतावर दोन दोन हेलिपॅड आहेत ते तसं बोलू शकतात। जे जे उभे आहेत ते बसून घ्या, जरा बसून घ्या, कृपा करून बसून घ्या। प्रेस वाल्यांना उभं राहू द्या, कारण त्यांना मी जे इथे बोलतो ते महाराष्ट्र दाखवायचं आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम देखील महाराष्ट्रात त्यांना दाखवायचं आहे। दुसऱ्या बाजूला नितीनजी आहेत, नितीनजी आपण देखील मला टाकलेलं सूरजला पळवून नेलेलं
पण तिथून आपण गुवाहाटीला गेलं नाही आणि आता मी पृथ्वीला विचारत होतो की पृथ्वी कुठे पुणे भाई पन्नास खोके मिळाले असते तर ओके असतं की आता ओके मी खास करून नितीनजींच्या मुलाला विचारत होतो पृथ्वी पन्नास खोके मिळाले असते तर ओके झालं असतं की आत्ता बरं आहे आत्ता बरं आहे ना